आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अटक करा म्हणून भाजप नेत्यांकडून पोलिसांना निवेदन. सीतावर्डी येथे डीसीपी विनीता साहू यांची अचानक पाहणी. कोविड संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठोकला दंड. आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर, नवाब मलिक यांचा भाजपवर टोला. आज ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अगदी घाणेरडे व चुकीचे बोलले असून त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी असे निवेदन भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांना नागपुरातील भाजप कार्यालयात बैठकीदरम्यान दिले. राज्यात सर्वत्र नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करायची मागणी सुरू असून सुद्धा पोलीस फक्त चौकशी करू असेच उत्तर देत आहेत. नाना पटोले यांनी पंतप्रधानांचा अपमान केला आहे. याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असे केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता व त्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर सुमित ठक्करांच्या ट्विटवर देखील मुंबई पोलीस नागपुरात येऊन त्यांना अटक करून घेऊन गेली. तर हे नाना पटोलेंबाबत का होत नाही असा प्रश्न भाजप आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केला असून नागपुरातील भाजप कार्यालयात याबाबत बैठकसुद्धा झाली. त्याचबरोबर भाजपने नाना पटोलेंना अटक व्हावी यासाठी पोलिसांना निवेदन दिले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, अनिल सोले, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, महामंत्री बाल्या बोरकर, प्रदेश प्रवक्ता चंदन गोस्वामी, मंडल अध्यक्ष संजय अवचट, सुमित मिश्रा, विजय फडणवीस सुद्धा उपस्थित होते. पक्षांच्या प्रचार संपल्यानंतर केला आहे, त्याच्यानंतर सगळा असंतोष नुसताच भंडार नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात होतो आहे. सगळ्या ठिकाणी त्यांच्या विरोधात एफ आय आर करावी अशी मागणी होते. पण पोलीस असं म्हणतात आम्ही चौकशी करू. याच्या आधी असं घडलं आहे की माननीय आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी एक असं वाक्य उच्चारलं होतं, तात्काळ गुन्हा दाखल झाला, अटक झाली, कोर्टातनं जमानत घ्यावी लागली, ही त्याची एफ आय आर कॉपी आहे नारायण राणे. त्यामुळे सुमित ठक्कर एक कार्यकर्ता आहे, ॲक्टिव्हिस्ट आहे आय टीचा, त्यांनी ट्विट केलं तर त्याच्या ट्विटवर ट्विट मुंबई करता केलं, नागपुरात मुंबई पोलीस सरकारी पैशांनी येऊन त्याला अटक करून घेऊन गेले. एक वेळा नव्हे तर दोन वेळा झालं, असं अनेक वेळा झालं. पण नाना पटोलेंच्या बाबतीत हे घडत नाही आहे. कुठेतरी जाणून बुजून हे होत नाही. सरकार दुर्लक्ष करते आहे, चालढकलपणा करते आहे. म्हणून आमचे सगळे माननीय आमदार, मान्य कृष्णा खोपडे, मान्य विकास कुंभारे, मान्य अनिलजी सोले, गिरीश व्यास, संजय भेंडे, या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही आज हे निवेदन दिलं आहे की आपण कृपया या बाबतीत तात्काळ गुन्हा दाखल करावा. आणि आपण जर करणार नसाल तर आमच्यासमोर सर्व पर्याय आमचे उघडे आहेत. त्या बाबतीत आम्ही आमच्या सगळे कायदेशीर सल्ले घेऊ. माननीय आयुक्तांनी आम्हाला सांगितलं आहे की भंडारा SP शी त्यांचं बोलणं झालं आहे. काल आम्ही 13 पोलीस स्टेशनला ही तक्रार केली होती, त्या सगळ्या तक्रारी त्यांनी पाठवल्या आहेत. आजची तक्रार ते पाठवणार आहेत, ते महाराष्ट्राच्या DG शी बोलणार आहेत आणि आज उद्या गुन्हा दाखल होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यांचं ऐकून आम्ही आज इथनं आता बाहेर पडतो आहे. पण हे झालं नाही तर हे प्रकरण आम्ही शेवटपर्यंत धरून राहू. जर केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणेंवर असा FIR होऊ शकतो तर काँग्रेसचे माननीय अध्यक्ष नाना पटोलेंवर पण हा झालाच पाहिजे. एका राज्यात दोन नागरिकांना समान न्याय असला पाहिजे. वेगळा तो भाजपचा आहे म्हणून वेगळा आणि काँग्रेसचा आहे म्हणून वेगळा, हे चालणार नाही. आणि हे चालणार नाही हे सांगायला निघाल. 100% यात काय वेगळं काय सत्ताकारण नाही तर काय. माननीय नारायण राणेंची चौकशी नाही, तात्काळ गुन्हा. मग पटोले साहेबांची काय चौकशी आणि याच्या उपर जाऊन काय. तर मोदी नावाचा गाव गुंड, मग मीडियाशी बोलून खोटं बोलायचं की मोदी नावाचा सापडला, ती चौकशी सुरू आहे. मग पोलीस सांगते आम्ही कोणाला अटक केली नाही. अजून मग तिसरा स्टेटमेंट काय, तर मी नीरव मोदी, अमका मोदी, तमका मोदी. नीरव मोदी यांच्या विरोधात प्रचाराला आले होते का. त्यामुळे हे सगळं खोटारडे धंदे सुरू आहे. पोलिसांना FIR दर्ज करावाच लागेल. तो जर करणार नसेल तर आम्हाला आमचे सगळे आंदोलनाचे आमचे मार्ग मोकळे आहे, आम्ही ते करून दाखवू. पर्याय म्हटलं कुठले पर्याय असणार? सगळे पर्याय आहेत. पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्याचे पर्याय आहेत, उपोषणावर बसण्याचे पर्याय आहेत, कोर्टात जाण्याचे पर्याय, जे पर्याय असतील
ते सगळे पर्याय वापरून आम्ही करू। नागपूर शहरातील कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता शहर पोलीसही सज्ज दिसत आहेत। प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्याचे पाहून झोन 2 DCP विनीता साहू यांनी मंगळवारी सायंकाळी सीताबर्डी मेन रोड परिसरात अचानक पाहणी केली। मंगळवारी सायंकाळी सीताबर्डी मेन रोडवर अचानक पोलीस हजर झाल्याने खळबळ उडाली होती। शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेवरून शहर पोलिसांच्या DCP झोन 2 विनीता शाहू यांच्या नेतृत्वाखाली सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्य रस्त्यांची अचानक पाहणी केली असता कोविड संबंधित मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या नागरिक, फेरीवाले, दुकानदारांना नियमांचे उल्लंघन करण्याच्या पार्श्वभूमीवर दंड ठोकण्यात आला। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिक व दुकानदारांना गर्दी न करण्याच्या सूचना देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी केले। नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला 80% जागा मिळाल्या आहेत, याचाच अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे। आज राज्यातील नगर पंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे। राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने दिसत आहे। काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढली आहे, तर काही ठिकाणी सेनेबरोबर, तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वबळावर लढले आहेत। असे असताना मतांचे विभाजन होऊनही जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपला कौल टाकला असल्याचंही मलिक म्हणाले। आज नगरपंचायत आणि 2 जिल्हा परिषदेचा निकाल लागते। 2 ठिकाणी जे आतापर्यंत निकाल जिल्हा परिषदेचे आलेले आहे, त्या ठिकाणी गोंदियामध्ये आम्हाला सर्वात जास्त आणि भंडारेमध्ये पण काँग्रेसच्या बरोबरीने जागा आम्हाला मिळते। त्याचबरोबर जे नगरपंचायतीचा निकाल आहे त्याचा कल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याच्या बाजूने दिसते। काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो होतो, काही ठिकाणी शिवसेना सोबत घेऊन। एकंदरीत निकाल पाहिल्यानंतर तिन्ही जे पक्ष आहे काही ठिकाणी स्वबळावर लढत होते, काही ठिकाणी 2 पक्ष एकत्रित लढत होते। या निकालाचं आपण विश्लेषण केलं तर भाजपला लोकांनी नाकारलेलं आहे। तिन्ही पक्षाला जवळपास 80% जागा लोकांनी निवडून देत आहे, याचा अर्थ भाजपला लोक स्वीकारत नाही याच्यातून आता स्पष्ट होऊ लागले। राष्ट्रवादीतील नवीन नेते रोहित पवार, सुनील शेळके, रोहित पाटील यांनी 2-3 वर्ष आपला मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला, त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे। मात्र काही अनुभवी नेत्यांच्या मतदारसंघात पक्षाला यश मिळाले नाही। त्यांचे आत्मपरीक्षण करून कारणे शोधली पाहिजेत, व्यवस्थित लक्ष दिले तर राष्ट्रवादीला लोक स्वीकारत आहेत, हे आजच्या निकालावरून स्पष्ट होते, असेही नवाब मलिक म्हणाले। हे नवीन आमचे सगळे नेते आहे, तो रोहित पवार असेल, शेळके असतील, रोहित पाटील असतील, त्या लोकांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली किंवा गेली 2-2.5 वर्षे लोकांच्या संपर्क मतदारसंघाकडे लक्ष देणे, त्याच्यातून नवीनी आमच्याकडे जे नेतृत्व निर्माण होत आहे त्या लोकांनी यश संपादित केलेलं आहे। काही अनुभवी नेते त्यांच्या भागामध्ये पार्टीला यश मिळालेलं नाही, त्याच्या आत्मपरीक्षण लोकांनी केलंच पाहिजे आणि त्याची कारणं काय ते शोधलं पाहिजे। मला वाटते की व्यवस्थित लक्ष दिलं तर लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्वीकारत आहे, याच्यातून हे लोकांचा संदेश आहे। भाजप याआधी पैशांच्या जोरावर लढत जिंकत होते, मात्र यंदा प्रामाणिक निवडणूक झाली आणि भाजपला जनतेने नाकारले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असा टोला पण यावेळी मलिक यांनी भाजपवर मारला। असं थेट जिथे लढती झालेली आहे त्या ठिकाणी पण भाजपला 5 जिल्ह्यामध्ये 4 पैकी 3 ठिकाणी ते निवडून आले। उरलेल्या संपूर्ण मराठवाडा असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, कुठेही भाजपला यश मिळत नाही। स्वबळावर बरेचसे ठिकाणी निवडणुका झालेली, तिन्ही पक्ष चारही पक्ष लढत होते, तरी इतका मत विभाजन होत असताना भाजपला यश मिळत नाही, याचा अर्थ आहे की मागच्या वेळी जे सगळी सिस्टम त्यांनी तयार केली होती, थेट निवडणूक करायची, पैशाचे जोरावर मागच्या वेळी ते सगळी निवडणुका जिंकत होते। आता सत्ता राहिली नाही,
सत्तेचा दुरुपयोग त्यांना करता आला नाही. एकदम फेर निवडणूक झाली, जनतेनी भाजपला नाकारलेला आहे याच्यातून स्पष्ट संदेश लोकांना देत आहे. अमरावती मधील तिवसा नगर पंचायतीचे सर्व निकाल आले असून यात काँग्रेसने 12 जागा मिळवून एक हाती सत्तेवर वर्चस्व मिळवले आहे. या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. काँग्रेसने 12 जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेचे 4 उमेदवार निवडून आले आहेत, तर आघाडीने 1 जागेवर विजय मिळवला आहे. यावर यशोमती ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानलेच पाहिजे, कारण दिवसा शहरातल्या सर्व जनतेनी काँग्रेसला कल दिलेला आहे. त्यासोबतच आज आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आहोत. मागच्या काळामध्ये सगळ्या परवानग्या घेऊन या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. एवढे वर्ष या दिवसामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता. काही दिवसांपूर्वीपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या जिल्ह्यामध्ये होत आहे. खरं आपल्या जिल्ह्याची संस्कृती ही एक सांस्कृतिक सेंटर म्हणून अमरावतीला आत्तापर्यंत ओळखलं जात होतं, आणि आता या 2-4 दिवसांपासून ज्या काही गोष्टींसाठी अमरावती त्याची ते टी व्हीमध्ये आणि न्यूजमध्ये येतोय, ते खरोखर त्या सगळ्या गोष्टींचा निषेध आज या विजयाच्या निमित्तानं छत्रपतींच्या पुतळ्यांच्या समोर आम्ही करतो आहे. आम्ही सातत्यानं संवैधानिक वागायचा प्रयत्न करतो आणि डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स या ठिकाणी करतो. पुतळ्याचं राजकारण हे चुकीचंच आहे आणि बसवायचं आहे तर सगळी परवानगी घेऊन तिथे कटघरे घालून जिथे असा कोणी हात लावणार नाही अशा ठिकाणी आणि जिथे आपल्याला छत्रपतींना बघताना असं वर उंचावर बघावं लागेल अशा ठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसवला पाहिजे. प्रशासनाने जे काही केलं ते योग्यच होतं असंही म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि आज या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आहे. आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जे संविधान बनवल्या गेलं त्या संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी कॉन्स्टिट्युशनल ड्राफ्टिंग कमिटीमध्ये त्यांनी ते रेप्रेझेंटेशन केलेलं आहे. अमरावती जिल्ह्याला ही जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये महिलांचा नेहमीच मान सन्मान केलेला आहे. या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई सन्माननीय प्रतिभाताई पाटील हे या अमरावतीच्याच होत्या. आणि ह्या सगळ्या सांस्कृतिक वारसा घेऊन ज्यावेळेला आपण सामोरे जातो त्यावेळेला आपल्या या जिल्ह्यामध्ये माझ्या या जिल्ह्यामध्ये कोणी उगाच समोर इलेक्शन्स आहेत म्हणून जर राजकारण करत असेल तर त्या ठिकाणी ते चुकीचंच आहे असं या ठिकाणी प्रांजळपणे आम्ही खरं सांगतो आहे. अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, आई रुक्मिणींचं हे माहेर आहे आणि एक वेगळी संस्कृती आपली या जिल्ह्याची आहे. आपल्या या जिल्ह्याच्या संस्कृतीला सोबेश खरं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. आणि भांडणामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मागच्या या काही दिवसांपासून यशोमती कशी आपल्यावर टीका करेल आणि कसा तो गोंधळ घालेल आणि कसं यशोमतीला आणि पालकमंत्र्याला आपण वेटीस धरावं या सर्व गोष्टी आता थांबवल्या पाहिजे. आपण डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स करूया. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगा आणि मी दिवसामध्ये तर असं म्हणेल की जे निवडून आले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. जे महाविकास आघाडीमधले आहेत ते सगळे आमच्यासोबतच आहेत आणि जे महाविकास आघाडीचे नाही आहेत त्याही लोकांना आम्ही सगळेजण सांभाळून घ्यायला तयार आहोत. जे पडले तेही माझेच आहेत म्हणून अजिबात असं किंतू परंतु अजिबात कोणाच्या मनात येऊ देऊ नका. आपण सगळेजण मिळून विकासात्मक राजकारण करूया एवढं या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ झाली ना छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय.
सब जानना चाहते हैं। मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। पराभूत केले। आपल्या वार्डातनी समजा लोक काही लक्ष देत नाही, जुने वाले जे उमेदवार होते आपल्या इथे जे मेंबर म्हणून म्हणले जाते त्यावर काही लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे आपल्या लोकांनं किंवा वार्डातल्या लोकांनी आपल्याला प्रशंसा दिली की तू उभा राहाय बा, निवडणूकमध्ये नाव टाक आपलं, पण त्याबद्दल आपल्याला लोकांनी निवडूनसुद्धा दिलं ह्या गोष्टी। आता समजा भविष्यामध्ये त्याच्यासाठी काही चांगलं होईल ह्याचबद्दल आपल्याला निवडून दिलं त्यावनं, पण त्याच्यासाठी आपण चांगलं करू हेच माझी एक समजा प्रशंसा आहे। बस गेल्या काही दिवसांपासून शिक्षक, तज्ज्ञ व पालकांकडून शाळा सुरू करण्याची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती, तर यावर आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना शाळा सुरू करण्याचे निवेदन दिले आहे। यात चर्चा करून असा निर्णय घेण्यात आला की जिथले रुग्णसंख्या कमी आहे तिथे स्थानिक पातळीवर तिथल्या CEO किंवा कलेक्टरच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात यावा, तसेच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दोन्ही लस अनिवार्य करून सोमवारपासून शाळा सुरू करण्यात यावी, असे निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांना केले। आपल्याला सुद्धा माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा समाज माध्यमातून असेल किंवा पालकांच्या माध्यमातून असेल, सातत्याने शाळा सुरू कराव्यात अशा तऱ्हेची मागणी मोठ्या प्रमाणात आमच्याकडे प्राप्त होत होती। आणि या काळामध्ये आम्ही सुद्धा खूप लोकांशी चर्चा केली आणि असा निर्णय घेतला गेला की ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल अशा स्थानिक पातळीवरती तिथल्या जे आहे त्या CEO असतील, कलेक्टर असतील किंवा त्या ठिकाणचे आयुक्त असतील यांना ते अधिकार देण्यात यावेत आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात यावा। कारण मधल्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही स्थानिक प्रशासकीय अधिकारी, मग CEO असतील, शिक्षणाधिकारी असतील यांच्याशी चर्चा केली होती, तेव्हा पुष्कळांचं म्हणणं असं होतं की त्या ठिकाणी काही ठिकाणी ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे त्या ठिकाणी शाळा सुरू करू शकतो आम्ही, आणि म्हणून हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवला आहे। ज्याच्यामध्ये आम्ही इतर SOP बरोबर हीही SOP सांगत आहोत की 15 ते 18 वर्ष इथं मुलांचं वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात करणं, मग ते शाळा लेवलला करणं, आणि त्याचबरोबर जे शिक्षक असतील, शिक्षक आहेत, कर्मचारी असतील यांचं दोन्ही वॅक्सिनेशन जे आहे ते करून घेणं आणि ते कंपल्सरी करणं, या दृष्टिकोनातून आम्ही SOPs मध्ये नव्याने काही गोष्टी ज्या आहेत त्या अजून आम्ही टाकत आहोत। परंतु या सगळ्या प्रोसेसमध्ये मला हे सांगायचं आहे की आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाच प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवला आहे की शाळा ज्या आहेत त्या पुढल्या आठवड्यापासून, सोमवारपासून सुरू कराव्यात, आणि त्या सुरू करत असताना आम्ही त्यांना विनंतीही केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना की स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्या वेळेला कुठली शाळा सुरू करावी हा निर्णय त्यांनी त्यांच्या लेवलला घ्यायचा आहे। उल्हासनगर येथील वीर तानाजी नगर परिसरात घरफोडीच्या प्रकरणातील 3 आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे। उल्हासनगर वीर तानाजी नगर रहिवासी संजय लबाना हे 12 तारखेला अमृतसरला दर्शनासाठी गेले होते। याच गोष्टीचा फायदा घेत चोरांनी रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरातील सोने चांदी, 2 सिलेंडर आणि रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला।
या घटनेची माहिती हिल लाईन पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत CCTV फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली. CCTV दिसणारा सराईत आरोपी राजा उर्फ विरुमल आहुजा याला सुरुवातीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदार बबन उर्फ जमनादास वनिदानी आणि कमलसिंग मोहनसिंग लबाना यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक करून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला. पोलिसांच्या माहितीनुसार राजा उर्फ विरुमल आहुजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात 30 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. काल 21/2022 हा गुन्हा सायंकाळी 6 वाजता दाखल झालेला आहे. यातील फिर्याद आहे सन्नी सिंग लबाना म्हणून, त्याचे आत्तेभाऊ आहेत संजय सिंग लबाना. हे 12 तारखेला दिल्ली येथे गेलेले आहेत आणि दिल्ली येथे जाताना त्यांनी आपल्या नातेवाईकाला सांगितलं होतं की घराकडे लक्ष ठेवावं. यातील फिर्यादीला काल सायंकाळी काल दुपारी त्याचं नातेवाईकाचं घर उघडं असल्याचं दिसल्यावर त्यांनी जाऊन खात्री केली, तर त्याच्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं म्हणून त्यांनी त्याच्या नातेवाईकावर संपर्क साधून पहिल्यांदा पोलीस स्टेशनला दोन सिलेंडर चोरीला गेल्याची कंप्लेंट दाखल केली होती. ती कंप्लेंट दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकाचे PSI 16, हेड कॉन्स्टेबल पाटील, हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस नाईक माळी, पोलीस शिपाई घाडगे, पोलीस शिपाई जाधव अशा टीमनी 2 तासात या गुन्ह्याचा छडा लावला आणि या गुन्ह्यामध्ये एक सराईत आरोपी आहे, त्याचं नाव आहे राजा उर्फ विरुमल आहुजा, 58 वर्ष वय आहे. याच्यावर यापूर्वी जवळजवळ 25 ते 30 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. याला अटक केली आणि त्याप्रमाणे त्याचे साथीदार बबन उर्फ जमनादास वनिदानी आणि तिसरा आरोपी आहे कमलासिंग मोहनसिंग लबाना, असे 3 आरोपी CCTV फुटेजच्या मदतीने ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले पहिल्यांदा 2 सिलेंडर तसेच त्याच घरपुढीत त्या आरोपींनी चोरलेले सोन्याचे कानातील फुली, चांदीचे पायल, लहान मुलांचे पण घुंगराचे कडे असा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले जे हत्यारे आहेत घरफोडी करण्यासाठी 2 स्क्रूड्रायव्हर, 1 लोखंडी कटावणी आणि 1 ॲडजस्टेबल पाना असा त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आहिरे करीत आहेत. आज रोजी त्यांना कोर्टात हजर करून आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी या आरोपीने अजून काही ठिकाणी असे गुन्हे केले आहेत का, तर असे गुन्हे केले असेल तर ते उघड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.